अत्यंत कॅन्डिड करण्याचा माझा प्रयत्न आहे. लेट्स सी, सुरुवात करूया अमृतापासून. ए पासून सुरुवात. हा, ए पासून ना अभिजित. अमृता, या ऑटोग्राफ चित्रपटासाठी तू एका मल्याळम मुलीची भूमिका केली आहेस. मल्याळम भाषा ही संस्कृत प्रचुर असल्यामुळे खूप अवघड असते, त्यामुळे मी आज खरंच जरा तुला संकटात टाकण्यासाठी मल्याळम काहीतरी शोधून काढू वगैरे सगळे प्रयत्न केले. मी गुगल ट्रान्सलेटर आणि घेतले, पण ते इतकं अवघड आहे, त्याचे उच्चार इतके अवघड आहेत की मी जेन्युइनली त्याच वेळेला मानलं की तू कसं काय डबिंग केलं असेल. आणि नंतर सतीश सरांकडून मला काही गोष्टी कळल्या ज्या आज या सगळ्यांसमोर मला मुद्दाम मांडायचे आहेत, की तू या चित्रपटातल्या मल्याळम भूमिकेसाठी खास काय परिश्रम घेतलेस. आमच्या सेटवर आय थिंक एक ट्रान्सलेटर होते आणि ते मला त्याचे जे काही उच्चार आहेत ते सांगायचे, पण ते जे लिहायचे ते इंग्लिशमध्ये लिहायचे आणि त्याच्यामुळे ना ते तसं चावून 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 ते मी तेव्हा ते करू शकले. आता रादर डबिंगच्या वेळी सुद्धा ते मी करू शकले, पण तू आता मला धडधड कसली होती मी तुला सांगते. मला म्हणशील आता मल्याळी बोलून दाखव तर ते मला नाही जमणार. मी तेच सांगितलं, माझा प्रयत्न होता तसा, पण ते इतकं अवघड आहे ना की तुला काय विचारावं मल्याळम मध्ये हे मला विचारलं. सो त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू की तू इतके परिश्रम घेऊन ते केलंस. आणि इनफॅक्ट तिने सांगताना जो उल्लेख केला की चावून चावून ती भाषा बोलावी लागते, मधल्या काही काळ सतीश सरांना असाही मोह झाला होता एक चावून ठेवावी अशी लव्ह स्टोरी अशी टॅगलाईन बदलावी, पण त्यांनी तो मोह आवरून सर्वसामान्य प्रेक्षकांना कळेल अशी टॅगलाईन ठेवायचा प्रयत्न केला. सो आपण पाठ करून गेलो आत्ताच. सो थोडं सुचतामध्ये प्रयत्न असतो तो. तर मल्याळम भाषा खरं तर अवघड आहे. डबिंगच्या वेळेला पण आय थिंक तुला एक खास ट्युटर होते आणि त्यांनी पण खूप मदत. हो, आय थिंक आपले जे डबिंग करतात ते पण त्यांचं कोणीतरी, हा ते साऊथ इंडियनच आहेत आणि त्यांनी खूप हेल्प केली. म्हणजे बघ ना, आता आपण साऊथ इंडियन फिल्मचं इतकं सगळं बोलतो आणि आता आपण मराठी भाषेत आपण साऊथची भाषा वापरली आहे आणि आय थिंक ते कुठेतरी शूटिंग करताना म्हणजे अमृताची फॅमिली जी आहे ती ऍक्च्युली मल्याळम फॅमिली. करेक्ट. मुंबईतले मराठी स्पीकिंग माणसं नव्हती ज्यांना मल्याळम म्हणून आपण कास्ट केलं, कारण का आम्ही केरळात जाऊन शूटिंग केलं. तर तिकडच्या मंडळींबरोबर काम करत असताना सुद्धा अमृता ज्या पद्धतीने मल्याळम बोलत होती त्यांना फार कम्फर्टेबल वाटत होतं. बिकॉज ती सकाळपासून आमचं डोकं खायची, जोपर्यंत ती चार वाक्य नाही पाच वाक्य मला देत नाही तोपर्यंत मी त्यांच्यावर राहणार, कारण नाही तर ती हसते का माझ्या. अगदी बरोबर. सो तेवढं पण त्यांनी केलं होतं शूटिंगच्या वेळेस. वंडरफुल, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि मला एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद होतो की आता लवकरच मराठीमध्ये हिंदीमध्ये अमृताला आपण आतापर्यंत पाहिलं वेगवेगळ्या रोल्समध्ये, वाय नॉट इन मल्याळम. इनफॅक्ट इतकं छान तू आता सुरुवात केलेली आहेस तर मल्याळम मध्ये वाचले की बाळा कसं वाचेल याची खर तर मला खूप उत्सुकता. मला नाही वाटत की मल्याळी मध्ये वाजले की बारा कसं वाजेल ही आपल्याला याची चिंता करायची गरज आहे, कारण आपलं मराठी गाणं वाजले की बारा हे थेट सगळीकडे पोहोचलेलंच आहे. ऍब्सोल्युटली. इनफॅक्ट वी आर वेटिंग फॉर सम कपल ऑफ मोर हिट्स फ्रॉम यू इन्क्लुडिंग दिस वन. चंद्रा नाही का ऐकलंय? अगं ऐकलं मी, फक्त ते मल्याळम मध्ये ट्रान्सलेट करता करता त्याची गरज नाहीये. नाही पण हाऊ वंडरफुल अमृता, कारण ऍज अन ऍक्टर आम्ही असं नेहमी म्हणतो की आम्हाला एकाच लाईफ स्पॅन मध्ये अनेक भूमिका जपता येतात. म्हणजे आपण प्रयत्न करूनही एका वेळेला तीन चार भाषांच्या वर शिकू शकत नाही, काही अपवाद वगळता, पण ते तू केलंयस या चित्रपटाच्या निमित्तानं. हाऊ लकी ऑफ यू. मला अंकुश आता तुझ्याकडे यायचंय आणि तुला विचारायचंय. आता महाराष्ट्र शायरी सारखा एक चित्रपट गाजतोय, काही वर्षांपूर्वी ऑटोग्राफचं शूटिंग तू केलंयस आणि आता ट्रेलर बघताना वी कुड सी की त्यामध्ये तू एक नाही दोन नाही तर चार वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसतोयस. म्हणजे फार मोठा टाइम स्पॅन दिसतोय. कधी तू इतका यंग दिसतोयस की अरे आता 17 वर्षाचा मिसरूड फुटलेला मुलगा आहेस की काय. आणि नंतर बहुतेक प्रेमामुळे असावं किंवा प्रेमामध्ये असावं, वाट लागलेला माणूस जसा असतो अगदी निर्धास झालेला साधारण तसं काहीतरी आम्हाला दिसलं विदाऊट रिव्हिलिंग एनी पार्ट ऑफ द स्टोरी. तर हे चार वेगवेगळे लुक्स एवढा स्पॅन हे तू कसं मॅनेज केलं, हाऊ चॅलेंजिंग इट वॉज? त्याचं सगळं क्रेडिट सतीशला जातं, कारण आम्ही फिल्म जवळजवळ 8 महिने शूट केली. त्याने बरोबर वेळ दिला मला प्रत्येक लुकसाठी, दाढी वाढवण्यासाठी किंवा क्लीन शेव करण्यासाठी किंवा थोडंसं चेहऱ्यामध्ये बॉडीमध्ये स्ट्रक्चरमध्ये फरक पडावा म्हणून त्यांनी खूप वेळ दिला. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला केरलाचा एक स्पॅन आहे त्याच्यामध्ये फुल यंग कॉलेजचा आहे, तर एक काळ असा आहे की ज्याच्यामध्ये मी एक आपण ज्या वेळेला म्हणतो की करिअरची सुरुवात होती तो काळ आहे. तर प्रत्येक स्पॅनला मला एक एक वेगळा वेगळा वेळ देऊन मला ते जपतात की एका माणसाच्या आयुष्यात
चार जन्म झाले तर कसे असतील, तर ते चार जन्म आहेत त्याचे, त्या मुलींमुळे झालेले हे जन्म आहेत जे ऑटोग्राफ सारखे त्याला ठेवायचं आयुष्यभर. आपण जसं सेल्फी ठेवतो तसा हा ऑटोग्राफ ठेवून देतो. तर मला वाटतं हे क्रेडिट सतीशला आहे, कारण एवढा वेळ कधी कोणी देत नाही. ते संजय छाबरियानं पण आहे की त्यांनी बाबा तुम्ही करा काही प्रॉब्लेम नाही, रिझल्ट चांगला येणार असेल तर हरकत नाही. पण एखादा कलाकार 8 महिने एका प्रोजेक्टला हे सगळे लुक्स कन्वर्ट करायला देतो तर ते कलाकाराचं सुद्धा कळतं. हे 8 महिने चालू होतं टोटल शूट, क्या बात आहे. अंकुश जदाडी एकदा जोरदार टाळ्या. यू आर नो डाऊट वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स, पण त्यामागे किती मेहनत असते हे फार क्वचित प्रेक्षकांपर्यंत किंवा आमच्यापर्यंत पोहोचत असतं, अनलेस तेवढ्या आपल्या समोरासमोर गप्पा होत असते. मला मानसी तुझ्याकडे यायचं आहे. चित्रपटामध्ये तुझी भूमिका काय हे अजून गुलदस्त्यात दिसत आहे, एक तर तुझ्याकडे किंवा तुझ्यापासून पळताना अंकुश दादा दिसतोय, त्यामुळे नक्की काय आहे हे काही कळत नाहीये. हा म्हणजे यू आर द रिझन ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय की फायनली तुझ्यापाशी येऊन सगळं थांबतंय याचा काही अंदाज येत नाहीये, आणि ते मी काय आता फार विचारणार पण नाही. पण मला तुला हे विचारायचंय की आतापर्यंत तुला आम्ही अभिनेत्री म्हणून तर पाहिलेलं आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट आणि जी प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे ती म्हणजे मिस दिवा युनिव्हर्स 2013 आहेस तू. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुठल्याही ब्युटी पेजंटमध्ये किंवा पर्सनॅलिटी पेजंट आय वुड प्रेफर टू से, कारण इट इज नॉट जस्ट अबाउट द फिजिकल ब्युटी. पोहोचणं आणि एखाद्या राऊंडमधून फक्त पुढेच नाही जायचं तर ते जिंकणं, इट्स सच अन अचीवमेंट. सो तिथपासून तर ते अभिनेत्रीपर्यंतचा हा प्रवास तुझा कसा चालू आहे आतापर्यंत? सगळ्यात पहिले तर मी पहिले सगळ्यांना सॉरी म्हणून देते, माझी मराठी जरा कच्ची पक्की आहे, तो प्लीज माफ करना. आय विल फिक्स एव्हरीथिंग. तर मी कम्फर्टेबल मोर इन इंग्लिश आणि हिंदी आहे, पण मी आय विल यूज मराठी ऑल्सो. आय एम जस्ट सेइंग सॉरी. सुद्धा डबिंगच्या वेळेस तिने अभ्यास करून, तुम्ही सिनेमा बघताना कधी असं वाटणार नाही की ती असं म्हणाली की तिचं मराठी कच्चं पक्क आहे. Yeah, I think you were surprised, na? Yeah, I was very happy when you were surprised. Journey start thali maji Miss India personals ani tacha agodar ta mi mhanje engineering vagere karat hoti, pan mala lahanpana pasnas khup hota ki mala acting karayche aahe, dance karayche aahe, ani through Miss India mala he chance milala ki mi shift zali Bombay, ma ikade workshops kele ani mag movies, acting, modeling, I started. So that's how the journey began. So it started from Miss India, but now of course acting is something which I love and I want to continue that. Yeah, wonderful. And tu bhashecha phar tension ghe nako. So Manasi, autograph sa shoot karana cha tujha anubhav kasa hota? Mala kai phar atle kisse kalalele tujhe ani Amruta se. I don't take it in a wrong way, but Kerala madhe tumhi phar kahi uttam moments ekatra ghavale asa majya kaane aale. So what was that? How do you know? I know everything. Like a phrase. आम्ही आता in fact जिने चढताना आम्ही एकमेकींना विचारत होतो काय आठवणी काय सांगायच्या. इथून आपण स्पा केला होता आठवतो तुला? In fact आंटी सुद्धा होते. मी पत्रकारांना घेऊन जातो तिथे स्पा मध्ये. आणि असे सगळे आम्ही खूप धमाल केली होती, कारण इट वॉज अ ब्युटिफुल लोकेशन. आणि हा चित्रपट जसे अंकुशचे चार कॅरेक्टर्स आहेत तसं आम्ही साऊथपासनं ते मुंबई, कोल्हापूर आणि बँकॉक अशी ही फिल्म ट्रॅव्हल करते. सो त्या ट्रॅव्हलिंगमध्ये थकायला होतं यार, स्पाला जाणं तर म्हणजे इज अ मस्ट, इट्स अ सिम्पल एज दॅट. ओनली ऑन ऑफ डेज. आणि मला असं वाटतं फक्त फिजिकली नाही तर मेंटली सुद्धा, कारण तुला मल्याळम बोलता आणि तू जसं म्हणालीस की मराठी बोलताना तुलाही जरा, त्यामुळे किती दमत असाल जिभेपासून ते पूर्ण पाया. विचार कर सतीशचं काय होतं. नाही पण वंडरफुल. आणि सिन्स चित्रपटाचं नावच ऑटोग्राफ आहे आणि त्या संदर्भातली स्टोरी आणि ते ऑटोग्राफ का आहे हे आत्ता सांगण्यापेक्षा ते चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईलच और पुढच्या आपल्या प्रश्नांमधून येईलच. पण मला एक तुम्हाला फार मनापासून विचारायची इच्छा आहे ती म्हणजे आता सगळीकडेच स्मार्टफोन्सचा जमाना असल्यामुळे क्वचित तुम्ही कुठेही जिथे बाहेर जात असाल तर आपले जे कोणी फॅन्स किंवा चाहते भेटतात ते क्वचित कुणीतरी ऑटोग्राफ मागतात. पूर्वीचा जमाना आय थिंक 90s 80s मधले आपण जे कोणी किंवा आमचे सगळे ज्येष्ठ मित्र आहेत त्यांना माहिती असेल की पूर्वी ऑटोग्राफ बुक्स वगैरे असायची, प्रत्येक पानावर एकेकाची सही वर्षोन्वर्ष जपून ठेवलेली असायची. मग एखादं पिंपळाचं पान जाळी झालेलं, एखादं कुणीतरी दिलेलं गुलाबाचं फूल. मला त्या एकानं दाखवलेलं ऑटोग्राफ बुकमध्ये कुणाला तरी देताना हातातून पडलेलं, एका मोठ्या कलाकाराच्या हातून पडलेलं गुलाबाचं फूल त्यांनी जपून ठेवलं होतं आणि ते पूर्ण वाळून त्याचा रंग तोच होता, अत्यंत वाळून गेलेल्या पाकळ्या, पण दॅट वॉज सो ब्युटिफुल. त्यामुळे इट इज ऑल अबाउट यु नो कीपिंग दोज मेमरीज अलाईव्ह थ्रू समथिंग, मे बी अन ऑटोग्राफ, मे बी सम मेमरीज.
तर चित्रपटाचं नाव ऑटोग्राफ आहे, तर मला तुम्हाला प्रत्येकी विचारायचं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये घेतलेला पहिला और महत्त्वाचा ऑटोग्राफ कुठला, आणि जर घेतला नसेल तर कोणाचा घ्यायला आवडला असता किंवा आवडेल. सतीश सर तुमच्यापासून. ह्याला मी एकच अजून एक ॲडिशनल गोष्ट सांगू इच्छितो. मी नाटकात काम करतो, तर शनिवारी रविवारी आमचे प्रयोग असतात, अजूनही लोक तिकिटावर ऑटोग्राफ घेऊन जातात. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचं ऑटोग्राफ बद्दल किंवा त्या कलाकाराची आठवण म्हणून किंवा त्या व्यक्तीची आठवण म्हणून ते जे सही घेतात, तिकिटावर ऑटोग्राफ घेतात आणि आवर्जून घेतात, मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. लाईनीत उभं राहून त्यांना जर सांगितलं आता लोक फोटो काढतात जरा थांबा, फोटो काढून होईपर्यंत थांबतात आणि शेवटी ऑटोग्राफ घेऊन जातात. त्यामुळे ऑटोग्राफचं महत्त्व अजूनही लोकांच्या मनात तितकंच आहे जितकं हल्ली आपण सेल्फी करतो किंवा जे काही असेल. त्यामुळे तो अनुभव दर शनिवारी रविवारी येतोच नाटकाच्या प्रयोगांमध्ये. मी सर्वात पहिला ऑटोग्राफ घेतला होता तो संदीप पाटील यांचा. आमच्या पार्ल्यात स्टेट बँकची ब्रांच ओपन झाली होती आणि अजित वाडेकर आणि संदीप पाटील तिथे इनॉग्रेशनला आले होते आणि आम्ही फार लहान होतो आणि तेव्हा थम्सअपच्या बिल्ल्यांमध्ये ना त्या क्रिकेटर्सचे फेसेस वगैरे मिळायचे आणि फ्लिकर बुक वगैरे मिळायचं, फनकिट वगैरे मिळायचं. की फ्लिकर बुक असं केलं की संदीप पाटील असं डाऊन द विकेट येऊन त्याची कव्हर ड्राईव्ह मारायचा आणि त्या संदीप पाटीलला असं समोर बघून असं वाटलं होतं की सगळे संदीप पाटील. तेव्हा माहिती नव्हतं महत्त्व, पण सगळे संदीप पाटील संदीप पाटील एवढं करतात, यांची सहित घेतलीच पाहिजे. त्यामुळे त्यांची त्यांचा ऑटोग्राफ पहिला घेतलेला आठवतो मला. सुपर आठवतोय मानसी. मी लहानपणी आय थिंक आय रिमेंबर इंदौर, आय वॉज बॉर्न इन इंदौर, तर तिकडे क्रिकेट मॅच होतं. आय थिंक राहुल द्रविडचं मी घेतलं होतं आणि मला सचिन तेंडुलकरचं घ्यायचंय. तो तर म्हणजे मला मिळालं तरी मला परत परत घ्यावं असं वाटेल असेल, त्या निमित्तानं सचिन सरांना देवाला बघितल्याचं फील असेल. अमृता. माझा जरा सेन्सिटिव्ह विषय आहे, म्हणजे ऑटोग्राफ नाही पण एक अशी सही आहे जी मला आयुष्यात खूप काही देऊन गेली आणि खूप काही शिकवून गेली. लहानपणी मी खूप मस्तीखोर होते, लहानपणी होते, आता नाही आहे मी. आणि तेच ते. आणि मला खूप रिमार्क्स मिळायचे कारण मी खूप बोलायचे. मी काहीतरी मॅथ्सचं जे माझं नोटबुक होतं तिकडे ड्रॉईंगच करायचे वगैरे. तर माझी ना टीचर मला खूप सगळे रिमार्क्स द्यायची की तू खूप बोलतेस, तू तुझे बुक्स नीट नाही ठेवत वगैरे वगैरे वगैरे. तर मी ना तेव्हा माझं ड्रॉईंग खूपच चांगलं होतं, सो मी माझ्या वडिलांची सही करायचे आणि जवळपास एक 18-20 रिमार्क्स असायचे मला आणि त्या सगळ्या रिमार्क्सवरती मी माझ्या वडिलांची सही करायचे. एका पॉईंटला माझ्या टीचरला असं वाटलं, हिचे वडील काहीच कसं बोलत नाही, सगळ्या 18-20 रिमार्क्सवरती हिची म्हणजे ते अतिशय अरे वा 18 रिमार्क्स क्या बात आहे मृदा सही देतात वगैरे. माझ्या आई वडिलांना बोलवलं गेलं आणि माझे पप्पा म्हणाले कुठले रिमार्क्स, तिला कधीच रिमार्क्स मिळत नाही, अहो हे काय. आणि मग घरी आल्यानंतर माझ्या पप्पानी मला इतकं हाणलंय आणि मला ओंडवं उभं केलंय मागे एक पुस्तक ठेवून असं, म्हणजे एक असं आपण म्हणतो ना जर हे पुस्तक पडलं तर अजून एक रात्र उभं करीन वगैरे असं सगळं. सो ती सही जी आहे ती माझ्या आयुष्यात ऑफकोर्स माझ्या पप्पांची सही आहे म्हणूनच ती खूप खास आहे. पण अशी ही जी सही आहे ही मला खूप महागात पडली आहे. पण मला तू सुरुवात केली तेव्हा असं वाटलं काहीतरी खरंच खूप सेन्सिटिव्ह, काहीतरी फार आहे ते सेन्सिटिव्ह, मी खूप मार खाल्लाय. हा बरोबर, त्याच्या अर्थी नक्कीच आहे. पण ही कमाल आहे श्रेयस, तू पण लहानपणी अरे मी म्हणजे तुला जास्त म्हणून जर का हे मला कॉलम मध्ये दिसलं कुठे तर तू बघच. अमृताने केली वडिलांची सही, पहा कशी. आता साधारण आपल्याला साधारण ऑनलाईनच्या बातम्यांचं थोडं थोडं जमू शकत. अमृताला उभे केले ओणवे कोणी आणि कसे, चला पाहूया. आणि सगळे मित्र मैत्रिणी झालेत ना, आपल्याला असं वाटतं आपण मार्मिक काहीतरी शेअर करू शकतो, कुठे काय लगेच कॉलम मध्ये दिसत. मधली एक बातमी तरी मिस केली, त्याच्यात कल्पेश डोक्यात येऊनच गेलं की मानसी आणि अमृताने घालवला फॅन्टॅस्टिक वे स्पा मध्ये एकत्र. नेमकी कोण मानसी? हा केलं कोण आहे मानसी, चला पहा. सो अंकुश दादा, अगेन ऑटोग्राफ कुणाचा आयुष्यात पहिला घेतला, लक्षात राहिला किंवा घ्यावा असं वाटतं? मला असं वाटतं शेवटचा ऑटोग्राफ मला सांगायला आवडेल, ज्याची मी खूप दिवस प्रॅक्टिस केली आणि मग दिल्लीत ऑटोग्राफ करता, म्हणजे महाराष्ट्र शाहीरमध्ये शाहीर साहेबांची शेवटी सही आहे. तर ती पहिल्यापासून लिहिलेलं होतं की ती सही करायची होती, तर त्याची मी प्रॅक्टिस करायचो रोज
म्हणजे कुठलंही पेज असेल आलं की मला पेन हातात आलं की ती सही करायची, तर प्रॅक्टिस करत करत शेवटच्या दिवशी ते शूट झालं तर मी ती सही केली. आणि केलेले मला सांगितलं होतं म्युझिक असं वाजेल, ते झाल्यानंतर गोल्डन असं होईल, इंग्लिश फिल्म मध्ये कसं होतं तसं होईल. त्यामुळे ते सही करतात पण माझं तेच दुखत. आणि तिकडे -9 थंडी होती, त्या थंडीमध्ये पण तेवढ्या पुरतं सही पुरतं व्यवस्थित झालं. फारच सुंदर, एवढ्या मोठ्या व्यक्तीची सही आणि आता तो रोज तुला करायला मिळेल, इट्स अ वंडरफुल थिंग. लाईफ समर्थ दाखवलंय अख्खं, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळं प्रेम, आणि पुन्हा एकदा रिव्हिजिट जेव्हा करतो तो त्या प्रेमाला, त्यावेळेला दरवेळेला मला एक सेकंद विचार करायला लागायचा की मी वेगळ्या गोष्टी बरोबर आता आहे आणि वेगळ्या गोष्टी बरोबर मी आता मी बोलणार आहे, वागणार आहे किंवा पुढचा सीन होणार आहे. तर त्यावेळेला मला नेहमी रिव्हिजिट करायला लागायचं दरवेळेला की हिच्यावर मी या आयुष्यामध्ये किती स्पॅन गायब आहे, किती स्पॅन गायब असल्यानंतर मी भेटल्यावर हाक मारताना कशी मारणार आहे, हा की बाबा तीच मैत्री तेच प्रेम किंवा तेवढी जवळीक होती त्या पद्धतीने तेव्हा ती रिॲक्ट होणार आहे का, हे जरा टफ होतं दरवेळेला. कारण मला असं वाटतं की प्रेमात पडणं सोपं असतं पण तिथून एकदा वेगळं झालं आणि पुन्हा ती व्यक्ती आपल्या जेव्हा समोर येते त्यावेळेला आपल्याला काय होत असेल, त्याला काय वाटत असेल, आजूबाजूच्यांना काय वाटत असेल, हे खूप टफ गोष्ट असं मला वाटतं. ती गोष्ट करताना मला वाटत होतं की बाबा हे जरा कठीण आहे. हे करेक्ट आहे, कारण का दिग्दर्शक म्हणून जेव्हा एडिट करत असतो आम्ही चित्रपट किंवा डब करत असतो किंवा बॅकग्राऊंड म्युझिक पण करत असतो, तेव्हा पुन्हा जेव्हा तो त्या त्या मुलीला किंवा त्या त्या व्यक्तीला भेटलाय तेव्हाच्या त्याच्या त्या 3 का 4 रिॲक्शन जर आपण फक्त वेगवेगळ्या करून सुद्धा लावले ना तरी त्या सुद्धा डिस्टिंक्टिव्हली वेगळ्या, ते खरंच खूप कठीण. मला म्हणजे अंकुशदादाचं यासाठी कौतुक असं वाटतं की एक उत्तम कलाकार असण्याबरोबरच चित्रपटाची जी तांत्रिक बाजू असते जी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच आहे की चित्रपट हे काही लिनियर पद्धतीनं शूट होत नाही, नॉन लिनियर होतात, एखादा सीन आधी होतो एखादा शॉट फार नंतर कधीतरी होतो, ते व्हिजन दिग्दर्शकाचं किती ओपन असलं तरी कलाकार म्हणून ते लक्षात ठेवून आपलं आपलं ग्राफ मेंटेन करणं हा टेक्निकल बाब तुझ्याकडून खूप शिकण्यासारखी आहे. आणि हॅट्स ऑफ टू दॅट, आय थिंक दॅट इज वन ऑफ युअर काय म्हणू स्ट्रॉंगेस्ट पॉईंट ॲज अन ऍक्टर, की फक्त उत्तम अभिनेता नसून तू या सगळ्या गोष्टी ठेवतोस जे शेवटी एडिट टेबलवर दिसून आमच्या पुढे जे फायनल प्रॉडक्ट येतं त्यामध्ये ते इतकं सिमलेस दिसतं की आम्हाला असं वाटतच नाही की अरे याने अगदी तुकड्या तुकड्यांमध्ये हे शूट केलं असेल. सो एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा अंकुशदादासाठी. इनफॅक्ट अंकुशनी सुद्धा एक वन शॉट वन सीन केलेला आहे, त्याच्यासारखा अमृताने सुद्धा एक वन शॉट वन सीन केला, तो जवळजवळ 4-4.5 मिनिटाचा सीन आहे कॅमेरा मुवमेंट सकट होल्ड होण्यासाठी. 4.5 मिनिटं होय, त्यामुळे ते खरंच त्यांचं यश आहे. कारण का आपल्याला असं वाटतं की आपण तुकड्या तुकड्यात, हा आत्ता मला का आठवलं की आपण असं म्हणतो की सिनेमा आहे आपण तुकड्या तुकड्यात करू शकतो, पण काही 2 सीन्स आहेत ज्याच्यात तो तुकडा पाडणं गरजेचं नव्हतं, तो सलग येणंच गरजेचं होतं. आणि आपण पाहतो की टेक्निक असते, लाईट असतात, कॅमेरा असतो, फोकस पुलर असतो आणि कलाकार असतो, पण त्या सगळ्यांनी एकत्र येऊन रिहर्सल केल्यानंतर हे जे ह्या दोघांनी जे 2 शॉट्स दिले ते कमाल आहे. नाही मी लहान तोंडी मोठा घास, पण मला एक सांगायला आवडेल की 4.5 मिनिटं हा तसा बघायला फार कमी वेळ वाटला. आपण युट्यूबच्या शॉर्ट्स वगैरे तेवढ्या वेळात किंवा त्याच्याहून कमी वेळात बघतो, तरी फॉर अन ऍक्टर, फॉर अ डिरेक्टर, एवढ्या सगळ्या टीमला एकत्र घेऊन 4.5 मिनिटाचा वन टेक देणं इज नॉट अ जोक. त्यामुळे अमृता तू कसं केलं असेल याबद्दल मला कुतूहल आहेच आहे, त्यांनी चित्रपटात बघूच, पण मला त्या बरोबरीने तुला विचारायला आवडेल एक नेहमीचा आपल्या सगळ्या माध्यम मित्रांना आवडणारा प्रश्न, आणि तो असायलाच हवा, तो नसला तर एक आपण म्हणतो एक यु नो काय म्हणतात त्याला, तो असायलाच पाहिजे, त्याशिवाय ही पूर्ण होणार नाही. तो म्हणजे एखादा किस्सा लक्षात राहील असा विनोदी विनोदी किस्सा, म्हणजे स्पाच तर आम्हाला कळलंय त्याच्यात नथिंग विनोदी अबाउट आहे, त्याच्यात काहीच विनोदी नाहीये. नाही मला वाटतं असं काही विनोदी असा काही चित्रपटाचं शूट करताना तुम्ही ज्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर केलं, सो पहिल्यांदा आम्ही बँकॉकला शूट करत होतो ना जेव्हा, तर तिकडे आता तो सिक्वेन्स नाहीये पण आम्हाला ऍक्च्युली काय स्कूबा डायव्हिंग करायचं होतं आणि आम्ही जाम त्याची रिहर्सल, म्हणजे रिहर्सल काय आम्ही त्याची टेक्निकल प्रॅक्टिस वगैरे असं सगळं केलं, आणि नंतर ना समुद्र बघितल्यानंतर ना थांग आहे ना तो समुद्र, माझं असं झालं आणि जरा काहीतरी लाईटचं काहीतरी घोळ झाला आमचा आणि मग सन डाऊन व्हायला लागला आणि माझं एका पॉइंटला जायचंय का आपण करत करायचंय काय,
असं सगळं. सो खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. आणि बँकॉकला मी शूटिंग करत असताना आम्ही रात्रीचं एक गाणं शूट करत होतो प्रेमात आहे मी, आणि ना जेव्हा लाल सिग्नल व्हायचा मी आणि अंकुश आणि तिकडे जायचो, मध्ये ती स्टेप करायचो झीब्रा क्रॉसिंग वरती आणि मग आम्ही परत यायचो. सो असं झालं की सो आय थिंक असे किस्से खूप होते. पण अदरवाईज ऑटोग्राफचा म्हणजे प्रत्येक पात्राचा जो प्रवास आहे ना तो अत्यंत मी असं म्हणेन की सेन्सिटिव्ह आहे, अत्यंत प्रेमात पडलेल्यांचा, त्याच्यानंतर तिथे उद्ध्वस्त झाल्यांचा, आणि त्याच्यानंतर मग यु नो त्यातनं आपण हील कसे होतो हे दाखवणारा ऑटोग्राफ हा प्रवास आहे. म्हणजे येस त्याच्यात अंकुश, मी, उर्मिला, मानसी आम्ही आहोतच, पण आमच्या माध्यमातून ना आय एम शुअर की प्रत्येक माणसाने ज्याने ज्यांनी प्रेम केलंय ना त्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या तरी पात्रात ते दिसणार आहेत. व्हेरी स्वीट. मानसी, एखादा लक्षात राहिलेला प्रसंग चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान? माझं शूट मोस्टली केरळामध्ये होतं आणि कोल्हापूर सुद्धा होतं आणि मुंबई. पण केरळाची ब्युटी म्हणजे अगदी बघण्यालायक होती आणि तिकडे ते हाऊस बोट्स आणि तिकडे इट वॉज ब्युटिफुल आणि एव्हरी डे वॉज व्हेरी एक्सायटिंग कारण की लोकेशन चेंज आणि डिफरंट आउटडोर्स. सो इट वॉज हॉट बट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल अँड एक्सायटिंग एव्हरी डे. वंडरफुल. सतीश सर, मी तुमच्याकडे येतोय. मला सगळ्यांच्या मनात राईट फ्रॉम द बिगिनिंग जो प्रश्न आहे जो आय एम शुअर सगळे विचारण्यासाठी किंवा त्याचं उत्तर ऐकण्यासाठी आतुर आहेत, तो प्रश्न म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता आत्ता स्टार प्रवाहावर, जेव्हा स्टारचा प्रवाह पिक्चर नावाचा एक चॅनल सुद्धा आहे, स्टार प्रवाहावर रिलीज करण्याचं कारण काय? एकतर आपण जो चित्रपट किंवा कोण